मराठा आरक्षण के सुप्रीम कोर्ट में मंसूख हो जाने पर मराठा तंजीमों में शदीद गमो गुस्सा देखा जा रहा है। छावा संगठना के बाद अब स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड ने इस सिलसिले में पुरतशद्दुद एहतजाज की धमकी दे दी। स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड के सदर माधव पाटिल देवस्कर ने प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए जानकारी देते हुए कहा कि एहतजाज की शुरुआत ज़िले में मौजूद आमदारों के घेराव से होगी, जिसमें 1 अक्टूबर से 8 अक्टूबर तक ज़िले के तमाम आमदारों का घेराव किया जाएगा। 9 अक्टूबर को नांदेड़ के खासदार पार्ता पाटिल चिखलीकर का घेराव तंजीम के कारकुनान करेंगे और 10 अक्टूबर से ज़िले के पालक मंत्री अशोक राव चौहान के घर पर बेमुद्दत आंदोलन किया जाएगा। इसके बावजूद भी अगर मुतालबात पूरे नहीं होते तब तंजीम पुरतशद्दुद एहतजाज का रास्ता इख्तियार करेगी और इसके लिए हुकूमत ही जिम्मेदार होगी। सरकार ने देखी आंदोलन होने की वाट पाहू नये, कारण का मराठा समाज आता संयम सुटलेला आहे। मराठा समाजाने नियमात राहून नियमाचं आदन करून दिशाहीन आंदोलन केले, दिशेच्या बॉर्डरमध्ये जाऊन आंदोलन केले, पण येणाऱ्या काळामध्ये संघटना व समाज दिशाहीन आंदोलन जर करायला सुटला तर या सरकारला किंवा दोन्ही सरकारला भोय पुरणार नाही पळण्यासाठी, एवढं उग्र आंदोलन होणार आहेत। त्यामुळे येणाऱ्या या सरकारने दोन्ही सरकारने 30 तारखेपर्यंत मराठा समाजाचा योग्य ते निर्णय घ्यावा आणि मराठा आरक्षण अबाधित ठेवावं अशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे। जे काही संघटना 17 तारखेला आंदोलन करता है त्या संघटनेला आमच्या शुभेच्छा आहेत, त्यांच्या सोबत आम्ही आहोत, त्यांचे करता है ते चांगले करता है, त्याबद्दल आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत। परंतु 17 सप्टेंबर तारीख ही मराठा मुक्ति संग्रामांची आहे, हे राजकीय लोकांना काही नसते, राजकीय एवढे हलकड असतात, स्वतःची मायदरी मेली मंत्रिमंडळाची शपथ घ्यायमध्ये जातात, त्यामुळे 17 सप्टेंबर तारखेला आम्ही काही करणार नाही। जे कोणती संघटना करत असेल त्या संघटनेसोबत आम्ही आहोत। मराठा समाजाचं जे आरक्षण आलं सर्व समाजातून त्याला पाठबळ आहे हो सगळ्या समाजातून, मात्र मराठा समाजाचे जे विविध संघटना आहेत आज ही आंदोलन करायला गेले तिने आंदोलन केलं याच्यात तुम्ही एकोपा नसल्याकारणाने आंदोलनाची धार तीव्र होत नाही, विखुरलेल्या पद्धतीने आंदोलन होत, याच्यासाठी काही करणार आहात? साहेब हे चुकीचं आहे। ऐका की मराठा समाज हा प्रत्येक समाजाचा मोठा भाऊ आहे, मराठा समाज हा 12 बलुतेदार आणि 18 पगडातले घेऊन चालणार आहे। जे संघटना चालत आहेत तुम्ही बोलताय, प्रत्येकाला प्रत्येकाचं स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाची लढाई वेगवेगळी आहे, पण दिशा एकच आहे, जायचं एका ठिकाणी आहे, फक्त मार्ग वेगळे आहेत। त्या अनुषंगाने जे मराठा समाजातील संघटना आंदोलन करत असतील त्या संघटनेसोबत स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व सकल मराठा समाज कधी पण त्याच्यासोबत आहे।